हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 9वीचा 2 चलातील रेषीय समीकरणे हा पाठ पाहत आहे. या पाठामध्ये आपण चलाचा लोप करणे ही क्रिया पाहत होतो. जी एकसामायिक समीकरणे असणार आहेत ती सोडवण्यासाठी आपण 2 वेगवेगळ्या पद्धती पाहत होतो. त्यापैकी पहिल्या पद्धत आपण पाहिली होती, त्याची आज उदाहरणे आपण सोडवणार आहोत त्या पद्धतीवर बेस्ड असणारी. समजा आपल्याला 2 समीकरणे दिल्या आहेत, तर ती समीकरणे आपल्याला चलाचा लोप करून सोडवायची आहेत. काल आपण यावर आधारित असणारे उदाहरण पाहिलं होतं, एक्स अधिक वाय बरोबर 45. आणि समजा जर आपल्याला दुसरं समीकरण दिलं आहे 2x वजा y = 54, तर हे समीकरण आपल्याला चलाचा लोप करून सोडवायचं आहे. कशा पद्धतीने सोडवणार पहा. पहिल्या समीकरणाला आपण समीकरण 1 असं म्हणूया, एक्स अधिक वाय बरोबर 45, याला समीकरण 1 म्हणूया. दुसरं समीकरण असणार आहे 2x वजा y = 54, याला आपण समीकरण 2 असं म्हणूया. आपल्याला काय करायचं आहे, तर या दोनही समीकरणांवर काहीतरी गणितीय क्रिया आपल्याला कराव्या लागतील. गणितीय क्रिया करून आपल्याला एका चलाची किंमत मिळेल. ती किंमत या दोन्हीपैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तर आपल्याला उरलेल्या चलाची किंमत मिळणार आहे. अशा दोन्ही चलांची किंमत आपण काढणार आहोत. आता या दोनही जर समीकरणांची बेरीज केली तर वाय आणि वाय एकमेकांना कॅन्सल होतील. बघा, 2 समीकरणांची बेरीज करू. पहिलं समीकरण असणार आहे एक्स अधिक वाय बरोबर 45 आणि दुसरं समीकरण असणार आहे 2x वजा y = 54. या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार आहे. एक्स अधिक 2x, एक्सच्या आधी काही नसेल म्हणजे 1 असणार आहे. इथे उत्तर येईल 3x. हे अधिक वाय वजा वाय उत्तर येईल 0 बरोबर 54 + 45 असणार आहे. या दोन्हीची बेरीज येईल 99. 3x = 99 हे आपलं उत्तर येणार आहे. 3x = 99 आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, तर एक्स या चलाची आपल्याला किंमत काढायची आहे. आपल्याकडे आहे 3x = 99. हे 3 आपण उजव्या बाजूला घेऊयात, ते भागिले होतील मग x = 99/3. 3 ने जर आपण 99 भागलं तर उत्तर येणार आहे 33. एक्सची किंमत आली 33. एक्सची किंमत आली. ही किंमत समीकरण 1 किंवा समीकरण 2 कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता. समीकरण 1 सोडवण्यासाठी सोपं आहे, म्हणून आपण किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. x = 33, समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, बघा काय आहे, एक्सची किंमत 33 आपण ठेवतोय, अधिक वाय बरोबर 45. एक्स अधिक वाय बरोबर 45 हे समीकरण आहे. एक्सची किंमत 33 आपण एक्सच्या जागेवर ठेवली, वायची किंमत आपल्याला काढायची आहे. काय करावं लागेल, तर हे 45 आहेत तसेच 33 इकडे घ्यावे लागतील. तिकडे आल्यावर वजा होतील, वाय बरोबर 45 - 33. 45 मधून 33 जर आपण वजा केले तर उरणार आहेत 12. y = 12, वायची किंमत 12 इतकी आली. एक्सची किंमत 33 असताना वायची किंमत 12 आहे. खाली तुम्ही लिहिणार आहात 33 व 12 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने तुम्ही चलाचा लोप करून उदाहरणे सोडवू शकता. 2 वेगवेगळी उदाहरणे आहेत, दोन्ही 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत, परंतु ही दोन्ही समीकरणं आपण एकाच वेळी सोडवतोय आणि एक्स आणि वाय या चलांच्या किमती आपल्याला मिळत आहेत. उदाहरण व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोटडाऊन करून घ्या. यानंतर आपण पुढील पद्धती पाहणार आहोत. बघा, पुढील उदाहरण पाहूया चलाचा लोप करणे. यामध्येच आपल्याला जर सपोज उदाहरण दिलं असेल, 2 समीकरणे दिलेली असतील. पहिलं समीकरण आहे 3x + y = 5 आणि त्यानंतरचं समीकरण असणार आहे 2x + 3y = 1.
आता येथे चलाचा लोप, आधी जी आपण गणित पाहिली तिथे डायरेक्टली आपण चलाचा लोप करू शकत होतो, पण इथे जर आपल्याला चलाचा लोप करायचा असेल तर ते इक्वेशन्स ही समीकरणं तितकी इजी नाहीत। मग आपल्याला काय करावं लागेल, चलाचा लोप करण्यासाठी आपल्याला पहिलं जे आहे समीकरण, या समीकरणाला 3 ने गुणावं लागेल, म्हणजे इथे देखील 3y येईल बरोबर। मग वाय हे टर्म आपण वजाबाकी करू शकतो, वाय कॅन्सल होईल, एक्सची किंमत आपल्याला मिळेल। थोडंसं इमॅजिनरी आहे, थोडंसं तुम्हाला तुमचं माइंड इथे यूज करावं लागेल, पण त्याला ऑप्शन नाही। बघा, समीकरण 1 ला 3 ने गुणू, समीकरण 1 ला जर 3 ने गुणलं तर काय होईल पहा, 3x * 3 अधिक y * 3 बरोबर 5 * 3। समीकरण काय होईल पहा, 3 * 3 x 9x अधिक y * 3 3y बरोबर 5 * 3 15, याला मी म्हणते समीकरण 3। आता आपल्याला समीकरण 2 व समीकरण 3 यांची वजाबाकी करायची आहे, ठीक आहे। काय करूया, तर समीकरण 2 समीकरण 3 मधून समीकरण 2 हे समीकरण 3 मधून आपल्याला वजा करायचं आहे। आधी आपल्याला समीकरण 3 लिहावं लागेल, 9x अधिक 3y बरोबर 15, आणि समीकरण 2 असणार आहे 2x अधिक 3y बरोबर 1। आपल्याला वजाबाकी करायची आहे, जेव्हा आपण वजाबाकी करणार आहोत जे खालचं समीकरण असणार आहे त्याची चिन्ह बदलणार आहेत, याचा अधिक आहे इथे वजा होईल, अधिक आहे वजा होईल, आणि इथे देखील वजा होईल। 9x आणि 7x काय होईल, वजाबाकी होईल, किंमत येईल 7x अधिक 3y, आणि हे 3y वजा होणार आहेत, मी इथे अधिक 0 लिहिते बरोबर, 15 मधून 1 गेल्यावर राहतील 14, मग इथे होणार आहे 7x बरोबर 14। आपल्याला x ची किंमत काढायची आहे बरोबर, x या चलाची किंमत आपल्याला काढायची आहे। काय करूया, 7 उजव्या बाजूला शिफ्ट करूया, 14 * 7, 7 ने जर 14 ला भाग लावला तर 7 * 2 = 14, x ची किंमत 2 इतकी आली। x ची किंमत आपल्याला 2 मिळाली आहे। आता आपल्याला y या चलाची किंमत काढायची आहे। x ची किंमत समीकरण 1 किंवा समीकरण 2 कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता। मी x = 2 समीकरण 1 मध्ये ठेवते, समीकरण 1 मध्ये ठेवू। जर ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर काय होईल पहा, 3 * 2 अधिक y बरोबर 5, 3 * 2 6 अधिक y बरोबर 5, y बरोबर 5 - 6, हे 6 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर वजा होणार आहेत, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतोय, म्हणून आलेल्या उत्तराला वजाचं चिन्ह तुम्ही देणार आहात। x ची किंमत आली 2 आणि y ची किंमत आली -1, खाली तुम्ही लिहिणार आहात 2 आणि -1 ही या समीकरणाची उकल आहे। x = 2 आणि -1 ही या समीकरणाची उकल आहे। हे उदाहरण होतं, इथे आपण समीकरणाचा लोप करण्यासाठी पहिल्या समीकरणाला 3 ने गुणलं, का गुणलं बघा। आता मी तुम्हाला सांगते, इथे 3y आहे आणि इथे फक्त y आहे, इथे जर इथे 3x करू शकतो का आपण, नाही करू शकत, पण इथे 3y करू शकतो जर या समीकरणाला गुणलं। इथे आपण 3y केलं म्हणून हे अधिक 3y आणि -3y कॅन्सल झाले, म्हणून आपल्याला x या चलाची किंमत मिळाली, ती आपण समीकरणामध्ये ठेवली तर आपल्याला y या चलाची किंमत मिळाली। असं आपल्याला करायचं आहे, थोडीसं इमॅजिनेटिव्ह असणार आहे, तुम्हाला इथे थोडंसं स्वतःचं माइंड यूज करावं लागेल। ही आहे चलाचा लोप करणे पद्धती। यानंतर आपण पुढची पद्धती पाहणार आहोत, त्याआधी हे उदाहरण तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या।
बघा त्या पुढची पद्धत आपण पाहणार आहोत. एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या किमतीत ठेवून चलाचा लोक कशा पद्धतीने करता येऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. म्हणजे काय तर आपल्याला इथे देखील दोन समीकरणे दिलेली असणार आहेत. या दोन्ही समीकरणांमध्ये एक्स आणि वाय ही दोन चल असणार आहेत. तर आपण काय करणार, या दोन्ही समीकरणांमध्ये एकतर एक्स या चलाची समीकरण कन्वर्ट करून घेणार किंवा वाय या चलासाठी समीकरण कन्वर्ट करून घेणार. एक्स किंवा वाय या चलासाठी दोन्हीपैकी एकाच, एक्स चलासाठी दोन्ही समीकरणांचं रूपांतर करणार किंवा वाय या चलासाठी दोन्ही चरणांचं जे समीकरणं आहेत त्यांचं आपण रूपांतर करणार आहोत आणि त्यानंतर चलाचा आपण लोप करणार आहोत. उदाहरण पाहून समजून घेऊया, तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बघा उदाहरण असणार आहे 8x अधिक 3y बरोबर 11. 8x अधिक 3y बरोबर 11 आणि दुसरं असणार आहे 3x वजा वाय बरोबर 2. 8x अधिक 3y बरोबर 11 याला आपण समीकरण 1 असं म्हणूया आणि याला समीकरण 2 असं म्हणूया. आता मी तुम्हाला जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, तर वायची किंमत एक्सच्या चलात मांडणं इथं सोपं होईल. कारण जर समीकरण 2 तुम्ही पाहिलं तर समीकरण 2 सोपं आहे. वायच्या आधी कोणतीही संख्या नाही, मग वायच्या रूपात आपण हे जर समीकरण मांडू शकतो तर ते आपल्यासाठी खूप सोपं होईल. म्हणून समीकरण 2 किंवा समीकरण 2 वाय या चलाच्या रूपात लिहूया. बघा काय होईल, 3x वजा वाय बरोबर 2 वायच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, तर समीकरण आधी लिहून घेऊया 3x वजा वाय बरोबर 2. वायच्या रूपात कसं लिहू शकतो, तर 3x वजा 2 बरोबर वाय, किंवा हेच मी सरळ असं लिहू शकते वाय बरोबर 3x वजा 2. आता वाय बरोबर 3x वजा 2 ही किंमत आपण समीकरण 1 ठेवूया. ठीक आहे, काय करूया, तर वाय बरोबर 3x वजा 2 समीकरण 1 ठेवू. वाय बरोबर 3x वजा 2 ही किंमत जर आपण समीकरण 1 ठेवली तर काय होईल, पहा समीकरण आहे 8x अधिक 3y बरोबर 11. वायची किंमत आपण ठेवणार आहोत 8x आहे असेच राहतील अधिक 3 गुणिले वायची किंमत असणार आहे 3x वजा 2 बरोबर 2. आता या 3 या समीकरणाला आपण गुणू शकतो, पुढे समीकरण तुम्हाला सोडवता येईल. म्हणून काय होईल पहा, 8x आहे तसेच 3 × 3 9x आणि 3 × 2 6 कंस करते बरोबर 2. बघा पुढे समीकरण काय आहे, 8x अधिक 9x वजा 6 बरोबर 2. पुढे हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. 8x आणि 9x दोन्ही एक्सच्या टर्म्स आहेत, दोन्ही जी पदं आहेत ती सेम चलाची आहेत, एक्सच्या चलाची आहेत. 8x अधिक 9x, 8x अधिक 9x उत्तर येईल 17x वजा 6 बरोबर 2. हे वजा 6 आपण इकडे शिफ्ट करूया. ठीक आहे, बघा काय होईल, जर हे आपण इकडे शिफ्ट केलं तर होणार आहे 17x, किंवा इथे हे आपण समीकरण 1 सुद्धा शिफ्ट करू शकतो. बघा हे आपण समीकरण 1 ठेवणार होतो आणि मी इथे समीकरण चुकून 2 लिहिलं. समीकरण 1 ठेवूया. समीकरण 1 काय आहे, तर 8x अधिक 3y, 3 आणि वायची किंमत आपण ठेवणार आहोत 3x वजा 2 बरोबर 11 असणार आहे. समीकरण 1 आहे 8x अधिक 3y बरोबर 11. इथे वायची किंमत 3x वजा 2 आपण या समीकरणात ठेवली, 8x आहे असेच राहतील अधिक 3 × 3 9x आणि 3 × 2 6 बरोबर 11. इथे 11 असणार आहे.
बघा मग पुढे काय होईल, 8x अधिक 9x आपण करतो आहे 17x बरोबर, हे -6 आपण इकडे शिफ्ट करूया, +6 होतील 11 अधिक 6, उत्तर येणार आहे 17, 17x = 17। आपल्याला किंमत काढायची आहे एक्स या चलाची, हे 17 आपण उजव्या बाजूला शिफ्ट करूया, x = 17/17 × 1 = 17, म्हणून एक्सची किंमत इथे येणार आहे 1। एक्स या चलाची किंमत आपल्याला मिळाली, ते आता आपण कुठेही कोणत्याही समीकरणात ठेवली तर आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत मिळणार आहे। इथे ठेवूया, अगदी सोपा आहे, x = 1 किंमत, y = 3x - 2 या समीकरणात ठेवू। बघा समीकरण आहे y = 3, एक्सची किंमत 1 आपल्याला ठेवायची आहे, × 1 - 2, y = 3 × 1, उत्तर असणार आहे 3, 3 - 2 = 1, वायची किंमत देखील 1 असणार आहे आणि एक्सची किंमत देखील 1 इतकी होती। व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित उदाहरण तुमच्या वहीमध्ये नोटडाऊन करून घ्या, आपण याच प्रकारचं अजून एक उदाहरण पाहणार आहे।